राहता नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी काल आपला राजीनामा दिला. पालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना राजीनामा दिल्यानं पालिका वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. विखे गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निधाने यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं की त्यांनी आपणहून राजीनामा दिला हे स्पष्ट झालेलं नाही. तथापि घरगुती कारणांमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी राजीनामा पत्रामध्ये नमूद केलंय. पालिकेतील विखे समर्थक गटनेते विजय सदाफळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. पालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले निधाने यांना विखे गटानं स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली, मात्र कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिलाय. पालिकेची सत्ता भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी ममता पिपाडा नगराध्यक्ष आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी पालिकेची सत्ता काबीज केली. विखे गटाला विरोधामध्ये बसण्याची वेळ आली. निधाने यांना पालिकेतील कामकाजाचे बारकावे माहिती आहे, त्यामुळे विरोधी भूमिका प्रखरतेनं पार पाडता यावी यासाठी त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून विखे गटानं संधी दिली. काही काळ त्यांनी स्वतःची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली, मात्र पुढे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही गट भाजपचे झाले. परस्पर सहमतीचे राजकारण सुरू झाले, त्यात निधाने यांनी राजीनामा दिल्याने सहमतीच्या राजकारणाचे पदर आणखी बळकट होत चालल्याचं दिसतंय. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे सभागृहात पिपाडा विरोधी गटाचा एक चेहरा कमी झालाय. पालिकेत नगराध्यक्षांच्या पीएला मोठं महत्व आहे, मात्र लोकनियुक्त नगरसेवकांना काडीचीही किंमत मिळत नसल्याचा आरोप निधाने यांनी केलाय. चार वर्षात विषय समित्यांच्या बैठका झाल्या नसल्याचं सांगत भाजपची सत्ता असताना कामं होत नसल्याचा घरचा आहेर साहेबराव निधाने यांनी दिलाय. अशा परिस्थितीमध्ये माझा कोंडमारा झाल्यानं आपण चुकीच्या होणाऱ्या कामांमुळे पदत्याग केल्याचं स्पष्ट केलं. निवडून दिलेली आहे, त्यांना काम करू द्या, तुम्ही थोडं शांत बसा. आम्ही शांत बसलो, परंतु एक देखील काम या नगरसेवकाचं, म्हणजे मला सांगायला लाज वाटते की एखाद्या शिपायाने जरी, म्हणजे त्यांचा जो शिंदे पी नगराध्यक्ष मॅडमचा, त्यांनी सांगितलेलं त्याला जेवढं महत्व आहे तेवढं एकही नगर निवडून आलेल्या नगरसेवकांना, मी तर स्वीकृत नगरसेवक आहे, मला महत्व दिलं काय नाही दिलं काय विरोधी आहे, मी फार काय असं पण त्या गोष्टीवर फार आग्रही पण नव्हतो, परंतु ज्या कायद्याने या नगरपालिकेचे कामं चालली पाहिजे आणि कोणाबरोबर खुन्नस न काढता प्रत्येक नगरसेवकाला मान सन्मान दिला गेला पाहिजे, तो दिला गेला नाही. आणि जर मिटिंगला नामदार साहेबांनी आम्ही जर बोललो तर अध्यक्षांनी फोन करायचा नामदार साहेबांना की बाबा यांना मिटिंगला येऊन द्या का. साहेब एक दिवस मला म्हणले तुम्ही मिटिंगला जाऊच नका, थांबून घ्या. ठीक आहे, थांबून घेतलं. दरम्यानच्या काळात मागच्या वर्षी या ठिकाणी विषय समितीच्या निवडणुका झाल्या, सगळ्या विषय समितीच्या निवडणुका विखे गटाला मिळाल्या. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटत, चार वर्षात एकाही विषय समितीची मिटिंग झाली नाही. ज्या काय मिटिंगा झाल्या त्या मिटिंगा त्यांनी ज्या करून घेतल्या तेवढ्या, त्याच्यातही म्हणजे नगण्य मिटिंगा या झालेल्या, आणि या वर्षी तर झाल्याच नाही. ज्या स्टँडिंग कमिटीत जे महत्वाचे आता कायद्यामध्ये बदल झाले आणि स्टँडिंगला भरपूर असे अधिकार मिळाले, महत्वाची स्टँडिंगच्या मिटिंगामध्ये मोठे मोठे कामं करायचे आणि जनरल मिटिंगला काट्या काढणे, मुरुम टाकणे आणि असे विविध स्वरूपात हे दाखवायचे. बजेटची मिटिंग असताना एक 5 मिनिटात बजेटची मिटिंग होती. आता या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये स्टँडिंगची मिटिंग झाली, ती मात्र ऑफलाईन झाली आणि जनरल मिटिंग ही ऑनलाईन या ठिकाणी घेण्यात आली. आता सगळीकडे कोविडचा जो प्रादुर्भाव आहे हा संपलेला आहे. अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या विकास कामांमध्ये जे सहकार्य नगरसेवकांना पाहिजे असतं, नागरिकांना पाहिजे असतं, नागरिक आणि नगरसेवक हे एकमेकात दुवा असतात प्रशासनाचा, परंतु प्रशासन नाही. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी नगरसेवक निवडून आले. या नगरसेवकांनी या ठिकाणी पाण्याच्या विषयी आंदोलन केलं, त्यांच्यावरच नगरपालिका प्रशासन केस दाखल करते. भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या नगरपालिकेत असताना अशा पद्धतीने जर काम चालत असेल, आज सांगायला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाचं आमदार इथं आहे, भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे, भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ 18-19 नगरसेवक या नगरपालिकेत काम करतायत. परंतु 3 वर्षांमध्ये या नगरपालिकेला जर मुख्याधिकारी मिळत नसेल, या नगरपालिकेमध्ये जर कामच होणार नसतील, तर मग ही नगरपालिका एखाद्याला आनंद दिल्यासारखी जर तुम्ही चालवणारच असेल, तर मग लोकशाहीची थट्टा या ठिकाणी होत आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून माझा कोंडमारा झाला आणि एक आपल्यासारख्या माणसाला समोर या सगळ्या गोष्टीत चुकीचं जे काम चाललेलं आहे याला आपण ज्याला साक्षीदार आपण या ठिकाणी होतोय, आणि म्हणून मी या नगरपालिकेत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आणखी 3 नगरसेवक भाजपचे ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, तो त्यांचा विषय आहे. आता नगरसेवक देताय नाही देताय तो त्यांचा विषय, त्यांनी द्यावा नाही द्यावा
माझं वैयक्तिक मत त्यांनी देऊ नये राजीनामा, कारण या सभागृहामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. माझी वेगळा विषय होता की मी आमदार विखे पाटलांच्या जनसेवा विकास आघाडीतून नगरसेवक झालो होतो, त्यामुळे मला माझ्यावर जबाबदारी खऱ्या अर्थाने पार्टीची होती, त्याच्यामुळे आपण त्यांनी थांबून घेतलेलं योग्य राहील असं मला वाटतं. कुठेतरी नगराध्यक्षांचा मनमानी कारभार चालू आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, निश्चितपणे मनमानीचा कारभार चालू आहे आणि कायद्याने कोणता त्यांना जो वाटन तोच कायदा या ठिकाणी चालू आहे. कर्मचाऱ्यांना बी फार काही आता रोजंदारी कर्मचारी यांचे 4-4 महिन्याचे पगार दिले जात नाही, तर कर्मचारी आपल्याला येऊन भेटतात. अशा लोकांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल, सगळीकडे आज कोविडचा प्रादुर्भाव असता स्वच्छतेचं काम जो कर्मचारी करतो त्याला जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर काय उपयोग काय त्याचा? दरम्यान याबाबत विखे गटाचे गटनेते विजय सदाफळ यांना विचारलं असता त्यांनी पत्रकारांवर आगपाखड करीत संताप व्यक्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पिपाडांच्या विरोधात भूमिका घेत होते आज त्यांचीच बाजू घेण्याची वेळ गटनेत्यांवर आली आहे. निधनेंच्या राजीनाम्याला पत्रकारांनी महत्व देण्याची गरज नाही असं बहुधा सदाफळ यांचं म्हणणं आहे. याचबरोबर 3 अन्य नगरसेवकही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं सदाफळ यांना विचारलं असता त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा, आम्ही तो तातडीनं मंजूर करू असंही स्पष्ट केलं. मुंबई कारभार, भ्रष्टाचार, नैतिकता ह्या बोलण्याच्या गोष्टी असतात, काम करण्यात प्रॅक्टिकली खूप वेगळं. आज आम्ही 2-3 वेळेस नगरपालिकेने चांगलं स्वच्छतेचं काम केलं. आपण योगायोग असं आहे, कामचं दुर्दैव आहे, आपण आरोग्य विभागात बसलेलो आहे. खाली तुम्ही कॅमेरा लावा, या अध्यक्षांनी यांनी सांगितलं काही घाण ठेवा म्हणून खालची. इथं कर्मचारी कोणचे, इथं गाव काय करतं, सुशिक्षित लोकांनी कचरा करायचा आणि अशिक्षित लोकांनी कचरा वेचायचा हे कितपत मीडियाला कळतं माहीत नाही. मीडिया आता पण दुसरा जाऊ तो आधारस्तंभ म्हणतात तुम्ही, तो आहे का नाही हे पण मला माहीत नाही. आज एका राजीनाम्यावर तुम्ही लगबग करीत पळत आलेले, मग तुम्ही पण 3 वर्ष किंवा काय, मला आरोप नाही करायचा कोणावर. शेवटी काम असतं, प्रक्रिया असतात, चालूच असतं. झालं भ्रष्टाचाराचा मुद्दा, तुम्ही मागील 20 वर्षाची किंवा जेव्हापासून नगरपालिका अस्तित्व आलंय 97-95 किंवा काय असेल ते, तेव्हापासून सगळी चौकशी लावा ना तुम्ही. कोणाबद्दल काहीतरी मॉलिशियस तुमचं इंटेन्शन असेल, तुमची ती कल्पिट माइंड आहे ते थोडं बदलाव. विनंती माझी गावासाठी, आम्ही 2 पावलं मागायलोय. नेते आमचे राहता नगरपालिकेचे राजेंद्र पिपाड असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही गावासाठी काम करणार आहे. आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात, त्यात काही नवीन नाही, हे चालूच राहणार आहे. गोंगळ कारभार आणि मनमानी जर म्हणलं तर इथं शिवसेनेचे उपाध्यक्ष आहे, BJP अध्यक्ष आहे. जरा काही कारभार गोंगळा असला तर एवढ्या दिवसात त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली असती. पहिला मुद्दा, शिवांची आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही वारंवार मागणी केली, पण एक चांगला आम्हाला शिव अजूनही सरकार देत नाही, हा दुसरा मुद्दा राहिला. तुमचा तिसरा मुद्दा, राजीनामा का दिला हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही एकाच पक्षात काम करतो, आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी जे सांगितलं त्याचा आदेश आम्ही पालन करतो. नाही, एकंदरीत त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं की राहता नगरपालिकेत कुठल्या प्रकारचं कामकाज होत नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही राजीनामा देत आहे. म्हणजे या ठिकाणी मनमानी कारभार आम्हाला पाहायला मिळाला नाही. राजीनामा द्यायचं आणि कामकाज होत नाही, मग आज आम्हाला 4 वर्ष होऊन गेले, 4 वर्षात राजीनामा नाही दिला, मग आजच का दिला त्यांनी? मग 4 वर्ष कामकाज झालं नाही का? मग 4 दिवस तुम्ही सभागृहात होते का नव्हते याचं पण तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना. जनतेला पण कळालं पाहिजे, जातीचं कामाचं राजकारण वेगवेगळं ठेवलं पाहिजे. थोडा माणसाने मान सन्मान युग हबाजूला ठेवायचं आहे. गावाच्या हितासाठी कोणाही बरोबर काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे की सत्ता कोणाची असू, काँग्रेसची असू, राष्ट्रवादी असू, BJP असू, बहुजन आघाडीची असू, नाही तर आमच्यासारख्या गरीब वंचित आघाडीची असू, त्याला काही फरक नाही पडत. गावाला मिटी धरणं ही गोष्ट चुकीची. आणखी 3 नगरसेवक तुमचे राजीनाम्याच्या तयारीत आहे. मी माझ्या गटापुरतं जर बोलायचं ठरलं तर मी जनसेवा विकास आघाडीचा गटनेता आहे आणि आमचे अध्यक्ष महोदय मॅडम त्यांच्या गटाचे अध्यक्ष आहे. तर आम्ही 2 गटनेते आम्ही जर ठरवलं तर आम्ही त्यांचे राजीनामे घेऊ, अडचण नाही आम्हाला. त्यांनी राजीनामे द्यावेत, ते मंजूर करण्याची जबाबदारी आम्ही खांद्याला खांदा लावून जनसेवा विकास आघाडी आणि भाजपचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा आम्ही त्यांचा राजीनामा मंजूर करू, काही अडचण नाही आम्हाला. गावाच्या विकासासाठी त्या 3-4 लोकांपेक्षा 5 लोकांपेक्षा चांगले गरीब लोक उत्तर लोक जर आम्हाला परत सहकारी मिळत असले तर आम्हाला आनंदच होईल, आणखीन आम्ही जास्त काम करू.
त्यामुळे निधाने यांच्या आरोपांसह राजीनाम्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत असून अन्य तीन नगरसेवकही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राहत्यामध्ये समीकरणं बदलत असल्याचं चित्र दिसू लागलंय. त्यात आता आणखी काय काय घडतंय, आमदार विखे पाटील याकडे कसं बघतात आणि पिपाड्यांची नेमकी भूमिका काय असेल हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एसएन मीडिया, राहता.